सलाह बट अर्धिकली मोटा वाद होता सी चार सायकेडा पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसापूर्वी शांतता एकता कमिटी सर्व धर्मगुरूंची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। त्या मीटिंगमध्ये या ठिकाणी सायकेडा पोलीस स्टेशनकडून एक आवाहन करण्यात आलेले होते की दिनांक 29/6/2023 रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही हिंदू मुस्लिम बांधवांचे सण एकाच दिवशी येणार असल्याकारणाने या ठिकाणी आम्ही मुस्लिम बांधवांना विनंती केली होती की आषाढी एकादशी हा सर्वात मोठा सण असल्याकारणाने आषाढी एकादशीला कुर्बानी न करता त्या दिवशी फक्त नमजपठण करावं आणि दुसऱ्या दिवशी कुर्बानी करावी आणि सर्व हद्दीतील मांस विक्रीची दुकानं बंद ठेवावीत बाबत या ठिकाणी विनंती करण्यात आलेली होती। दोन्ही हिंदू मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी सर्वानुमते या ठिकाणी निर्णय घेतला की मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आम्ही आषाढी एकादशी असल्याकारणाने आणि बकरी ईद एकाच दिवशी असल्याकारणाने फक्त आम्ही बकरीच्या दिवशी फक्त नमाज पठण करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कुर्बानीचा कार्यक्रम या ठिकाणी करणार असल्याचे सांगितले आणि सर्वानुमते त्यांनी हा तो निर्णय घेतलेला आहे। सायकेडा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांनी सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो। सायकेडाचा एक फिरोजी प्राय मुस्लिम कमिटीचे आम्ही वतीने 29 तारखेला ईद असल्यामुळे आम्ही आषाढी एकादशीनिमित्त फक्त नमाज अदा करू आणि शुक्रवारी आम्ही कुर्बानीचा प्रोग्राम ठेवणार। आषाढी एकादशीमुळे आम्ही आमचे सर्व हिंदू बांधवांचा आमचा संबंध आहे। आमचे काय 500 घर आहे, 10,000 पब्लिक आहे, बाजूबाजूला माझे 33 खेड सर्व माझे दोस्त आहे। त्याच्यामुळं मला ह्या गोष्टीचा आणि माझ्या भावांनासुद्धा या गोष्टीचा अभिमान राहतो की आषाढी एकादशीमुळे आम्ही शुक्रवारी कुर्बानी करू आणि गुरुवारी आम्ही नमाज अदा करू। तुमचं नाव काय? शेख फिरोज इब्राहिम।